मुंबईच्या आझाद मैदान येथे युवराज खासदार छत्रपती संभाजी राजे हे उपोषणास बसले आहेत। समाजाच्या विविध मागण्यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रातून मराठा समाज मोठ्या संख्येने आझाद मैदान येथे उपोषणाला आजपासून बसत आहे। याच उपोषणाला पाठिंबा म्हणून येवला तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज येवला तालुका यांच्या वतीने आज माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। पुन्हा एकदा मराठा समाजाला त्याच मागण्यांसाठी झगडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाला बसणारी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अन्यायाची झळ कमी व्हावी याकरिता समाजाच्या प्रमुख मागण्यांकरिता मराठा समाजानं आंदोलन केलं। त्यानंतर विद्यमान सरकारनं त्या मागण्या मान्य देखील केल्या, मात्र आज 8 महिने उलटले तरी त्या मागण्यांवर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही। समाजाची परिस्थिती जैसे थे आहे। मराठा तरुण अन्यायाच्या गर्तेत अडकला आहे, म्हणूनच समाजाला वेठीस न धरता समाजाच्या या मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत त्याच आझाद मैदानावर दिनांक 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास खासदार युवराज छत्रपती संभाजी महाराज व सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा बसत आहे। जोपर्यंत हे उपोषण चालू असणार आहे तोपर्यंत येवल्यात मराठा समाजाच्या वतीनं क्रांतीची मशाल अशीच पेटवून ठेवून असे समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलंय। यावेळी नगरसेवक प्रवीण बनकर, प्रवीण निकम, संतोष मडवई, मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके, साईनाथ मडवई, संकेत शिंदे, सचिन देशमुख, अमोल पाबळे आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी युवराज छत्रपती संभाजी राजे हे मुंबई या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। तरी सकल मराठा समाज येवला तालुक्याच्या वतीने या उपोषणाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे। या न्याय मागण्या त्वरित शासनाने मान्य कराव्या आणि सकल मराठा समाजाला न्याय द्यावा ही शासन दरबारी आमची विनंती आहे। आज आझाद मैदान येथे युवराज छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले आहे। या निमित्ताने राज्यभर निदर्शने होत आहे, त्याचमुळे आज येवला तालुका येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा अशा विविध संघटनेच्या वतीने आज तहसीलदार साहेब आणि येवला सिटी पोलीस स्टेशन यांना या आशयाचे आम्ही निवेदन दिले आहेत। तसेच जोपर्यंत राजे उपोषणाला मुंबई येथे बसले आहेत तोपर्यंत येवल्यात देखील तितक्याच ताकदीने राजांच्या सोबत येथील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित आहे। वेळ पडल्यास येथून देखील मुंबईला कार्यकर्ते जाणार आहेत, परंतु उपोषणाची एक दिशा नेमकी काय आहे हे एकदा मेसेज येईपर्यंत आम्ही तोपर्यंत शांत आहोत। आत्ता तरी शांततेच्या पद्धतीने हा उपोषणाचा मार्ग चालू आहे, परंतु महाराजांचे जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीने समाजाच्या वतीने आम्ही गालबोट लागू देणार नाही।